केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEचा 12वी आणि 10वीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. 10वी आणि 12वी अशा दोन्ही इयत्तांमध्ये विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राचार्य आणि शिक्षक वृंदांचे अभिनंदन तसेच कौतुक केले आहे. 12वीमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सर्वच्या सर्व म्हणजे 189 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 139 आणि वाणिज्य शाखेच्या 40 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयातून भाग्यश्री शरद सुरासे 97.20% मिळवत प्रथम, आदिनाथ आपटे 95.80% मिळवत द्वितीय आणि पृथ्वी प्रवीण पाटील 95.60% गण प्राप्त करत तृतीय आला आहे. विशेष म्हणजे भाग्यश्रीने कोणताही क्लास न लावता हे यश मिळवले असून ती 10वीतही टॉपर होती. विद्यालयातील 35 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक, 91 विद्यार्थ्यांना 80%हून अधिक, 123 विद्यार्थ्यांना 75%हून अधिक आणि 172 विद्यार्थ्यांना 60%हून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. विद्यालयातील जान्हवी शर्मा हिने मॅथमॅटिक्स या विषयात तर पृथ्वी प्रवीण पाटील आणि उन्नती श्रेष्ठ सिंहने फिजिकल एज्युकेशन विषयात 100% गुण मिळवले आहेत. 10वीतही विद्यालयाच्या सर्वच्या सर्व 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून पार्थ बुटे 98.40% गुण मिळवत प्रथम, तर्जनी पास्तगिया 98.20 मिळवत द्वितीय आणि तुषार चिंचणीकर आणि पार्थ क्षीरसागर 98% गुण प्राप्त करत संयुक्तपणे तिसरे आले आहेत. विद्यालयातील 81 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक, 166 विद्यार्थ्यांना 80%हून अधिक, 194 विद्यार्थ्यांना 75% अधिक आणि 238 विद्यार्थ्यांना 60% अधिक गुण मिळाले आहेत. विद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात, 4 विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्स विषयात, 3 विद्यार्थ्यांना मराठी विषयात, 2 विद्यार्थ्यांनी सोशल सायन्स तर 2 विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयात 100 गुण मिळवले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमॅन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गर्दे, प्राचार्य राज अलोनी, अमोक ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रिजल्ट आज डिक्लेयर हुआ है. ये स्कूल जो है वो हर साल बहुत अच्छा रिजल्ट पाता है. बहुत सारे बच्चे 98, 99, 97% मार्क्स उनको मिलते हैं. ये साल भी 80 स्टूडेंट्स करीबन मतलब अपना 95% से भी ज़्यादा मार्क्स दिए हुए हैं. 12th standard, 10th standard will be record break students coming up and getting so much highest marks, and this also Bhagyashri is first in 12th standard, Parth is in 10th standard, he is also highest mark and 98.4 marks he has also got. Ravi, this school ka naam jo hai wo pure Maharashtra mein, न्यू बॉम्बे में, महाराष्ट्र में देखने को जगह तो नाम फेमस है. और स्वच्छ भारत अभियान में तो इंडिया में फर्स्ट नंबर उन्होंने निकाला है. ये बच्चे बहुत अच्छी तरह से स्टडी करते हैं, टीचर्स अच्छा पढ़ाते हैं, एडमिनिस्ट्रेशन हमारी राज औरंगजी मैडम जो है वो डिसिप्लिन भी रखते हैं और स्टडी करिकुलम के बारे में और बाकी सब के बारे में बहुत अच्छा ध्यान देती है. इन बच्चों को आगे जाके बहुत अच्छा फ्यूचर उनका है, इसके लिए उनको JEE ना में 97% मार्क्स यहाँ मिले हुए हैं. तो ये देखते हुए स्कूल में एडमिशन के लिए JEE एग्जाम में 99% मार्क्स लेके स्कूल का नाम रोशन कर रहे हैं. माताजी पिताजी का उनके नाम रोशन कर रहे हैं. मैं आगे के लिए उनको शुभकामनाएं देता हूँ कि आगे भी जाके आगे का फ्यूचर इनका अच्छा हो जाएगा. जो जो बच्चे स्टूडेंट्स गर्ल्स बॉयज़ जो है आते हैं और एजुकेशन लेते हैं उनके लिए स्कूल की तरफ से बहुत अच्छा तरह से उनको रिस्पॉन्स दिया जाता है और उनको स्टडी भी हेल्प किया जाता है. सब एवरी फैसिलिटी वी आर गिविंग टू देम
एंड इसके कारण हमको बहुत खुशी है कि इन्होंने अच्छा रिकॉर्ड ब्रेक मार्क्स मिला और इसके लिए सबका मैं बहुत बहुत ज़्यादा अभिनंदन करता हूँ. आई वुड लाइक टू से कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल द टॉपर्स एंड इवन दोस एवरीवन बेसिकली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.